नमस्कार. आज दिनांक 15 जुलै 2024 आपण पाहतोय पिंपरी पेंढा सोशलिस्ट फाउंडेशन माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम कायम नेहमी सुरू असतात. गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला एक निदर्शनाची एक गोष्ट आली की आपल्याकडं जे बेड रेस्ट पेशंट आहेत त्या पेशंटांकडं खूप काही कारणास्तव त्यांच्याकडे दुरावस्था होते आणि त्यांना अनेक अडचणींचा किंवा अनेक वेदनांचा त्रास आपण त्यांचा पाहत असतो. त्या माध्यमातून एक फाउंडेशनने आज निर्णय घेतला आहे की आपण ज्याप्रकारे आपण ॲम्ब्युलन्स उभी केलेली आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटल रिलेटेड काही मटेरियल आज आपण त्या उपक्रमाची सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये हॉस्पिटलचे 5 बेड, 5 व्हीलचेअर, 5 वॉकर, 5 हवेच्या गाड्या आणि 5 पाण्याच्या गाड्या अशा प्रकारचं जे हॉस्पिटल रिलेटेड मटेरियल आहे जे आपल्याला आपले जे काही बेडरेस्ट पेशंट आहेत त्यांना रिलीफ मिळावं, त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आम्ही त्या आजपासून घेणार आहोत. या उपक्रमामध्ये अनेक जणांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे, ते आम्ही ग्रुपवर टाकणार आहोत. पण माझी ग्रामस्थांना विनंती आहे की हा जो उपक्रम आहे हा निश्चित एक समाज उपयोगी उपक्रम आहे. निश्चित या वस्तूंची कुणाला गरज पडो की आपली कुणाची भावना नाही, परंतु निश्चित आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, काही ना काही नाही कारणास्तव ॲक्सिडेंट असेल किंवा पॅरालिसिस असेल किंवा कुठलाही आजार असेल त्या आजारामुळे आपल्याला बेड रेस्ट घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे बेड सोडवणे किंवा त्यांना बसवता येत नाही, त्यांना जीव घालता येत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आर्थिक दुर्बल लोक आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर मी या माध्यमातून आवाहन करतो की येत्या आठवड्यामध्ये या सर्व वस्तू आपल्याकडे येणार आहेत. ज्या दानशूर लोकांची इच्छा आहे त्यांनी या उपक्रमामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे, अनेकांनी दिलेलं आहे, ते आम्ही आज संध्याकाळी ग्रुपवर टाकणारच आहोत. त्यामध्ये 5 बेड आहेत, 5 व्हीलचेअर आहेत, 5 वॉकर आहेत, 5 हवेच्या गाद्या आहेत आणि 5 पाण्याच्या गाद्या आहेत, जेणेकरून जे काही वेदना त्यांच्या आपल्याला कमी करता येतील त्याचा असा आपला हा छोटासा एक प्रयत्न आहे. आपण आपल्या आजूबाजूला सगळ्यांची कल्पना द्या की त्या आठवड्यामध्ये या वस्तू आपल्याकडे येणार आहेत, तर आपण त्या आजूबाजूला अशा काही अडचणी कुणाकडे असतील तर त्या घेऊन जाऊन त्याचा वापर करावा आणि जे काही आपल्याला त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी आपला प्रयत्न असेल तो निश्चितपणे आपण तो प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना ग्रामस्थांना धन्यवाद देतो का त्यांनी प्रत्येक उपक्रमामध्ये असा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे आणि यापुढेही नोंदवावा. निश्चित आपण दिलेली जी मदत आहे ती योग्य कारणाला कशी लावता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. निश्चित पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. थांबतो, धन्यवाद.